वैशालीताई खांदवे पाटील तुकाराम महाराजांचं जे आजोळ आहे त्या आजोळच्या या स्नुषा सौभाग्यवती वैशालीताई खांदवे पाटील यांना मी विनंती करतो की पुढील अभंगाचं सादरीकरण करायचं आहे. अभंगाचे बोल आहे, भाव धरोणिया वाचावी ज्ञानेश्वरी, भाव धरोणिया वाचावी ज्ञानेश्वरी. पुढमताईंनी कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, अंडरलाईन करायची या शब्दाला, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. आणि त्यानंतर सौभाग्यवती चंद्रभागाताई पाटलांनी या ठिकाणी सातो पाटलांनी जे अभंगाचं सादरीकरण केलं होतं ते होतं ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. आणि त्यातली शेवटचं चरण होतं नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी. आणि मग असा जर हा अलौकिक असा ग्रंथ या जगाच्या पाठीवर असेल तर त्यातली एक तरी ओवी आपण अनुभवायला हवी की नको, मायबापांनो सज्जनांनो आपणच सांगा. आणि ही ओवी जर आपल्याला अनुभवायची असेल तर ताईंच्या मुखातून आपण ऐकूयात पुढील अभंगाची रचना, भाव धरून या वाचावी ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी तयावरी. हॅलो हॅलो.